अशा पद्धतीने काम केलं समाज प्रबोधनाचं. त्याचबरोबर त्या काळात चालीरीती रूढी परंपरा अतिशय कडक असताना मुलींना स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शिक्षणाची गंगा गावोगाव नेण्याचं काम फुले दाम्पत्याने केलं. खरं म्हणजे फुले दाम्पत्य महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला मिळालेलं एक वरदान आहे आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की अशा प्रकारची व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभली आणि काही ना काही काही ना काही देऊन गेली. समाजामध्ये जागृती निर्माण केली, समाजाला जगण्याची दिशा. खरं म्हणजे स्त्री शिक्षणातून घराघरात महिलांचा स्वाभिमान त्या अबला नाही तर सबला आहेत याची जाणीव निर्माण करण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. त्यामुळेच महाराष्ट्राच्या धमन्यात स्त्री शक्तीचं चैतन्य आहे हे आवर्जून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मगाशी भुजबळ साहेबांनी देखील सांगितलं, या ठिकाणी 2000 मध्ये जी काय अवस्था होती हे खरं म्हणजे ह्या हा इतिहास आहे. हा इतिहास जतन करणं हे आपलं काम आहे, तो साठवणं आणि तरुणाईला प्रेरणा देणारं ठरावं म्हणून या ठिकाणी आपण त्या काळात देखील हे स्मारक ठाकटीक करण्यासाठी उभं करण्यासाठी देखील आपण योगदान दिलं. खरं म्हणजे आपले पती ज्योतिबा फुलेंच्या मदतीने स्वतः त्यांनी शिक्षण घेतलं आणि नंतर जो इतिहास घडवला तो आपल्याला सांगण्याची मला आवश्यकता नाही. आणि स्त्री स्वातंत्र्य हा शब्दही माहीत नसण्याच्या काळात मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केलं. त्याने अनेक कठीण प्रसंगांना देखील तोंड दिलं मगाशी मी म्हटलं, परंतु जिद्द सोडली नाही आणि त्यामुळेच स्त्री शिक्षणाची क्रांती त्यांनी घडवली. आपल्या खेड्यापाड्यातल्या स्त्रिया शिकू लागल्या, शिक्षित होऊ लागल्या, समाज पुढे जाऊ लागला आणि त्यातूनच सावित्रीच्या लेकींना खऱ्या अर्थाने या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केल्यामुळे त्यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडवला. आज आपल्या भगिनी मगाशी भुजबळ साहेबांनी आणि आपल्या चाकणकरताईंनी देखील सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला या महिला भगिनींना जे जे काही करता येईल ते आपण केलं पाहिजे. आणि मी तर सांगतो आज महिला भगिनी सावित्रीबाईंच्या मुळेच मुख्य प्रवाहात तर आल्याच, परंतु आपले बांधव जे आहेत त्यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत हा देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमान आहे, गौरव आहे. कारण इतिहासात प्रथमच भारतीय नौसेनेतील एका युद्ध नौकेचं नेतृत्व एक महिला भगिनी करती आहे. मोदी साहेब जेव्हा सिंधुदुर्गात आले होते त्यावेळेस ती महिला युद्ध नौकेचं नेतृत्व करणारी महिला ती पण मराठी आहे याचा देखील आपल्याला अभिमान आहे. आणि लढाऊ विमानं देखील चालवणाऱ्या महिला भगिनी आहेत आणि म्हणून याचा सगळ्यांनाच आपल्याला अभिमान आहे.
सावित्रीबाईंची आपल्यावर या समाजावर डोंगरा एवढे उपकार आहेत. त्यांचं कार्यही डोंगरा एवढंच होतं. त्याचं मोजमाप करता येणार नाही, त्याला फुटपाटीमध्ये मोजता येणार नाही असं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि आपण जे 7 जन्मात करू शकणार नाही त्यांनी 1 जन्मात करून दाखवलं. आणि त्याचं मार्गदर्शक म्हणून आपण आज ते स्वीकारतोय. खरं म्हणजे आज असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सावित्रीबाई फुले नसत्या तर आपला देश समाज 50 वर्ष मागे गेला असता. ही वस्तुस्थिती आहे, हे कटु सत्य आहे. आणि म्हणून शिक्षणाची ज्योत महिलांच्या हाती देऊन समाजाला नवा प्रकाश दाखवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. शेतकरी मजूर स्त्री पुरुषांसाठी रात्रशाळा काढली, अनाथ बालकांसाठी आश्रमशाळा काढल्या. घरचा मगाशी मला भुजबळ साहेब दाखवत होते ती आपले त्या शिल्प, त्या शिल्पामध्ये दाखवलंय काय काय प्रसंग आले त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यातून कसं त्यांनी पुढे निभावून गेल्या. आणि समाजाला देखील त्यांनी सोडलं नाही, त्यांची जिद्द आणि चिकाटी त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला केला, त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा दत्तक घेतला, त्या मुलाचं देखील तिथं छायाचित्र आहे शिल्पामध्ये. आणि त्या मुलाला सावित्रीबाईंनी डॉक्टर केला. आणि खऱ्या अर्थाने हे त्यांचं मोठेपण आहे. सत्यशोधक समाजातर्फे पुणे परिसरात 52 अन्नछत्र उघडली. त्या काळात दुष्काळ होता आणि जेव्हा जेव्हा रोगराई आली त्या त्यावेळेस देखील समाजाच्या मागे हे दोघंही उभे राहिले. हा देखील एक सगळ्यांसाठीच एक प्रेरणा देणारा काय उपक्रम आहे. खरं म्हणजे एवढं आपण जेव्हा त्यांनी मगाशी मला भुजबळ साहेबांनी दाखवता दाखवता एक शिल्पही दाखवलं. 1860 फुले दाम्पत्याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र या दोघांनी समाजासाठी एवढं काम केलं, एवढं काम केलं, त्यांचं एवढं कार्य मोठं होतं की सुदैवाने हत्येचा कट करणाऱ्यांचं देखील मतपरिवर्तन झालं. कारण अशी माणसं समाजात पाहिजेत म्हणून ही टिकली पाहिजेत ही भावना त्या मारेकऱ्याच्या देखील मनामध्ये निर्माण झाली. हे सावित्रीबाईंचं मोठेपण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचे खरे मायबाप आहेत असं आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. अन्यायाच्या विरोधात उभं राहायचं, प्रसंगी राज्याच्या समाजाच्या भल्यासाठी आपल्याच लोकांच्या विरोधामध्ये बंड करायचं, ही ताकद ही निर्भयता सावित्रीबाईंच्या विचारांनी या देशाला दिली, आपल्या राज्याला दिली. आणि म्हणून महाराष्ट्रानं फुले दाम्पत्याने घालून दिलेला शिक्षणाचा आदर्श नेहमीच जतन केला आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात प्रथम क्रमांक मिळालेला आहे. कारण आपण त्यांचं अनुकरण करतोय. आणि म्हणून शिक्षणासोबत मुलींच्या सक्षमीकरणासाठी देखील आपण अनेक धोरणं राबवतोय. आपल्या सरकारने लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. शाळेत जाताना जन्म झाल्यावर 5000, शाळेत जाताना 5000, 5वीमध्ये 7000, 11वीमध्ये 8000, असे 1,00,000 रुपये मुलीच्या 18व्या वर्षापर्यंत सरकारच्या वतीने तिच्या खात्यात जमा होणार. ही योजना देखील आपल्या सरकारने सुरू केली. आणि जिल्हा वार्षिक योजनेत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणासाठी 1% निधी देखील उपलब्ध करून दिला आहे.
याचबरोबर मगाशी भुजबळ साहेब सांगत होते ते 1 रुपयाचा विषय, मी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, सावेसाहेबांना पण सांगितले, ती योजना माहिती घ्या आणि त्या योजनेमध्ये आपल्याला आणखी काय करता येईल। शेवटी शिक्षणासाठी हा एक प्रोत्साहन म्हणून त्या काळामध्ये सुरू केलेलं, आज आपण अनेक योजना सुरू करतोय, कुठेही काही सरकारच्या वतीने कमी पडणार नाही याची खात्री मी या ठिकाणी देऊ इच्छितोय। महिलांना आपण एसटी प्रवासामध्ये 50% सवलत दिली, एसटी प्रवास करताना महिलांनी, आणि तुम्हाला 50% सवलत दिली आणि एसटी तोट्यात होती ती फायद्यात गेली, हा चमत्कार महिला भगिनींनी करून दाखवलाय। आणि म्हणून आता 50% असल्यामुळे पत्नी आपल्या पतीला सांगते, अर्ध्या तिकीटात जाऊन येते, तुम्ही थांबा, बाजारहाट करून येते। अनेक योजना आपण महिला भगिनींसाठी राबवतोय, महिला बचत गटासाठी देखील आपण मोठ्या प्रमाणावर योजना राबवतोय। महिला बचत गट नुसता स्थापन करून त्याला रिव्हॉल्विंग फंड देऊन थांबणार नाही आपण, तर त्यांनी केलेल्या वस्तू प्रॉडक्ट ह्याचे मार्केटिंग ब्रँडिंग विक्री यासाठी देखील आपण एक योजना तयार करतोय, जेणेकरून महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभा राहून आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील चोखपणे पार पाडायला पाहिजे म्हणून आपण करतोय। आणि म्हणून आपण इतर मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी देखील 72 शासकीय वसतिगृह सुरू करतोय। मला वाटतं ती सावेसाहेब आपली त्यातली 52 या महिन्याभरात होती, जानेवारी एंड पर्यंत, त्याचाही फायदा आपल्या होईल। नोकरदार महिलांसाठी वसतिगृहांचे शक्ती सदन ही नवीन योजना देखील आपण सुरू करतोय। शिक्षण क्षेत्रामुळेच आपला महाराष्ट्र अभियांत्रिकी वैज्ञानिक उद्योग शेती सिंचन यासह सामाजिक न्याय आणि वैद्यकीय तसेच आरोग्य सुविधांच्या क्षेत्रातही अग्रेसर राहिला आहे। आणि भुजबळ साहेब नेहमी प्रयत्न करायचे भिडेवाड्यासाठी, आता भिडेवाड्याचा देखील सर्व प्रश्न सुटलेला आहे आणि सरकारने पूर्णपणे ठरवलंय भिडेवाड्यात एक मोठा स्मारक तयार करायचं। भुजबळ साहेब एकदा मला म्हणाले, ते मंत्रालयाच्या आवारामध्ये, त्यावेळेस मी नगरविकास मंत्री होतो, म्हणाले 2 फोटो लागले पाहिजे, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले। त्यांनी मला सांगितल्या, मी बाजूला गेलो, माझ्या कामात गेलो, तिथून फोन केला आणि ते तात्काळ कारवाई करून टाकली। शेवटी आपला हा गौरव आहे, अभिमान आहे, त्यांच्या समोर नतमस्तक होऊन जेव्हा आपण काम सुरू करतो तेव्हा ऊर्जा प्रेरणा मिळते। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमा आहे। आणि म्हणून आज अनेक योजना या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, नक्कीच किती योजना केल्या तरीसुद्धा आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही, एवढं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे। पण एक उतराई होण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि म्हणून मगाशी मंत्री सावेसाहेबांनी सांगितलं, त्यांच्या विभागाने खूप योजना केल्या आहेत, 10 लाखापर्यंतचं कर्ज, 15 लाखापर्यंतचं कर्ज, 1 लाखापर्यंत थेट कर्ज, अनेक योजना। आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेन, मगाशी देखील वर्षातून इकडे लोक येतात, काही लोक अनेक वेळा येत असतील, परंतु जे या ठिकाणची जी जागा आहे 10 एकर, तिथे एक सगळ्यांची अपेक्षा आहे, सगळ्यांची इच्छा आहे। मगाशी जयकुमार आपणही बोललात, मगाशी देखील आपली चर्चा झाली या बाबतीमध्ये,
भुजबळ साहेबांना देखील मी म्हणालो की ते वर्षभर लोक आले पाहिजे, इथून प्रेरणा ऊर्जा घेऊन गेले पाहिजे, अशा प्रकारचं काम सरकारच्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि म्हणून ते देखील आपण ती जागा जी आहे ती विकत घेऊ आणि याला लागणारे 100 कोटी रुपये स्मारकासाठी तेही आपण या ठिकाणी देऊ. काही पुरस्कार राहिलेत देण्याचे तेही आपण तात्काळ त्याचा निर्णय घेऊ. आणि एक आगळी वेगळी श्रद्धांजली या ठिकाणी या निमित्ताने आपल्याला देण्याची संधी मिळेल. आणि म्हणून मी गेल्या वर्षी आलो होतो आणि इथं आल्यानंतर आतमध्ये त्या वास्तूत गेल्यानंतर वेगळी एक अनुभूती येते. एवढी मोठी माणसं या ठिकाणी राहत होती, त्यांनी आज देशाला आपल्या राज्याला दिशा दिली. त्यांच्या पदस्पर्शाने त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे. आणि म्हणून सरकार म्हणून आपण जेवढं काही करता येईल तेवढं कमीच असेल अशी भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील या दोन्ही दाम्पत्याच्याबद्दल महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे उद्गार काढले, त्यांचं जे मत मांडलं ते मगाशी भुजबळ साहेबांनी देखील आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे त्यांचं केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील मोदी साहेबांचं देखील यावर बारीक लक्ष असतं. आणि राज्य सरकार देखील कुठेही अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाच्या स्मारक जपण्यासाठी ती स्मारकं फक्त येऊन पर्यटन व्हावं यासाठी नाही, तर हे त्यांनी केलेले कर्तृत्व, त्यांनी दाखवलेली दिशा, त्यांनी केलेला त्याग, त्यांनी दिलेलं योगदान या माध्यमातून याची माहिती व्हावी. आणि इथं येणारा प्रत्येक जण इथून गेल्यानंतर इथून ऊर्जा घेऊन प्रेरणा घेऊन एक शक्ती घेऊन गेला पाहिजे अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि जसं सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जगले, जसं जगले, जसं वागले की मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय देणार आहे, मी समाजाला काय देणार आहे, ही भावना इथं आलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी